श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 21 नोव्हेंबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, तर या दिवशी आपण केस धुवावेत का, त्याचप्रमाणे फरशी पुसावी का, घराची साफसफाई करावी का, घरातील महिलांनी अशी कोणती कामे आहेत जी आवर्जून करावीत ज्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट होईल, घरामध्ये सुखसमृद्धी येईल, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा. गुरुपुष्यामृत योग हा एक खास योग मानला जातो. कोणतेही काम या दिवशी सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते. कोणतेही काम जे आहे तर ते 100% सफल होत असते. गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र आले तर गुरुपुष्यामृत योग बनतो. पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ नक्षत्र मानले जाते. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी हा योग जो आहे तर तो उत्तम योग मानला जातो. हा योग जो आहे तर तो क्वचित येत असतो. अत्यंत दुर्मिळ असा हा गुरुपुष्यामृत योग मानला जातो. नशीब बदलवणारा, आपले दारिद्र्य दूर करणारा, आर्थिक स्थिती सुधारवणारा असा हा योग आहे. तर या दिवशी महिलांनी कोणती कामे करायची तर हेच आपण आता पाहणार आहोत. गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो गुरुवारीच येत असतो, कारण जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. आणि गुरुवार असल्यामुळे या दिवशी केस धुवू नयेत, फरशी पुसू नये आणि घराची साफसफाई करू नये, कारण यामुळे काय होतं, गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होतो. म्हणूनच या दिवशी केस जे आहेत तर ते धुतले जात नाहीत आणि फरशीसुद्धा पुसली जात नाही. आणि गुरुवारी आपण या गोष्टी करत नाही, म्हणूनच गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे सुद्धा या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. ओल्या फडक्याने तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, उंबरटा पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाज्याच्या बाहेर थोडंसं पाणी जे आहे तर ते सुद्धा शिंपडायचं आहे. उंबरट्यावरती सुद्धा आपल्याला पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे. आपला उंबरटा जो आहे तर ते आपल्या पितरांचं स्थान मानलं जातं, त्यामुळे आपण जेव्हा उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, ज्यामुळे पितृदोष जो आहे तर तो कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. जरी आपल्या मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक असेल तरी त्याखाली आपल्याला ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह काढताना त्यामध्ये आपल्याला 4 टिंब द्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषासुद्धा काढायच्या आहेत. आणि या रेषा काढताना आपल्याला त्या खालून वरती अशा पद्धतीने काढायच्या आहेत. बऱ्याच वेळेला वरून खाली अशा आपण या रेषा काढतो, परंतु ही चुकीची पद्धत आहे, कारण या रेषा म्हणजे आपल्या घराची प्रगती दर्शवतात आणि म्हणून त्या काढताना खालून वर अशा पद्धतीने काढायच्या आहेत. स्वस्तिकसुद्धा आपल्याला योग्य प्रकारे काढायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण अधिक चिन्ह काढतो आणि स्वस्तिक काढतो, परंतु असं स्वस्तिक हे काढलं जात नाही. स्वस्तिक काढण्याची सुद्धा एक व्यवस्थित अशी पद्धत आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर आपला जो उंबरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. गोमूत्र, हळद आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन हे उंबरट्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर छान अशी छोटीशी रांगोळी जी आहे तर तीसुद्धा काढायची आहे. रांगोळी आपण काढताना जर पांढऱ्या रांगोळीचा वापर केला तर त्यावरती आपल्याला आवर्जून थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. यानंतर आपल्या मुख्य दरवाजाची, आपल्या उंबरट्याची पूजा करायची आहे. स्वस्तिक चिन्ह जे काढलेलं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धूप अगरबत्तीनं आपल्याला ओवाळायचं आहे. तर असं मुख्य दरवाजाची आणि उंबरट्याची पूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर आपला जो किचन ओटा आहे, गॅस शेगडी आहे, त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्या गॅस शेगडीच्या समोर भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हे स्वस्तिक चिन्ह काढताना सुद्धा आपण हळदीनं किंवा कुंकवाने हे स्वस्तिक काढू शकतो. या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं तूप जे आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरून आपण कुंकवाने स्वस्तिक जरी गिरवलं तरीसुद्धा चालेल, किंवा फक्त हळदीचं किंवा फक्त कुंकवाचं स्वस्तिक काढून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल. गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूपदीपाने आपल्याला गॅस शेगडीला ओवाळायचं आहे. यानंतर आपल्याला
अन्नपूर्णा देवी जी आहे तर तिचीसुद्धा पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला आपण या दिवशी अक्षतार्चन करू शकतो, म्हणजे अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे, कुलदेवीला अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन जे आहे तर ते सुद्धा करायचे आहे. कुंकुमार्चन जे आहे तर ते जर आपण केलं तर याचेसुद्धा आपल्याला अतिशय चांगले असे फळ मिळत असते. त्याचप्रमाणे कुंकुमार्चनचं कुंकू जे आहे तर यामध्ये एक दैवी तत्व जे आहे तर ते आकृष्ट होत असते, दैवी शक्ती येत असते, तर त्यामुळे आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचे आहे. या दिवशी आपल्याला गुरूंची जी सेवा आहे तर तीसुद्धा करायची आहे. विष्णू आणि माता लक्ष्मीचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे. आवर्जून देवघरामध्ये तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे, कारण तुपाचा दिवा हा शुभ मानला जातो. तसेच या दिवशी श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरतीसुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. 16 वेळेला आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठण करायचं आहे. तसेच गाईला म्हणजेच गोमातेला आवर्जून या दिवशी घास द्यायचा आहे. एक छोटीशी चपाती बनवायची आहे, त्यावरती आपल्याला तासभर भिजवलेली हरभरा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा घास आपल्याला गोमातेला द्यायचा आहे. आणि जरी हे सर्व शक्य झाले नाही तरी मुठभर हिरवा चारा आपल्याला गोमातेला द्यायचा आहे, ज्यामुळे आपल्याला सर्व देवदेवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात. तसेच या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचे पठणसुद्धा आपण या दिवशी करू शकतो. विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे, त्याचप्रमाणे श्री सूक्तमचे पठणसुद्धा करायचे आहे. तसेच गुरुकृपा व्हावी म्हणून या दिवशी गुरूंची जास्तीत जास्त आपल्याला सेवा उपासना करायची आहे. तुळशी मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आवर्जून तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर हा मंत्र म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तसेच तुळशीला आपण या दिवशी कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करू शकतो. चिमुटभर हळद जी आहे तर तीसुद्धा अर्पण करू शकतो. तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावायचा आहे. आवर्जून या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. या दिव्यामध्ये आपण फूल असलेल्या 2 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 1 पिवळी कवडी यासोबत 1 कापूरसुद्धा टाकू शकतो. सर्व वस्तू टाकणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त 2 फूल असलेल्या लवंगा जरी टाकल्या तरीसुद्धा चालतील. तर अशी जी कामे आहेत तर ती आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहेत, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट होते, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदत असते, आपल्या घरातलं वातावरण आपल्याला आनंदी ठेवायचं आहे, घरामध्ये कलह किरकिर कटकट या गोष्टी करायच्या नाहीत. या दिवशी आपल्याला सात्विक राहायचं आहे, सात्विक भोजन जे आहे तर ते आपल्याला जेवायचं आहे. चुकूनही मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. मांसाहार करणे, तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करणं तर हे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. गुरुपुष्यामृत योगावरती एक इच्छापूर्ती मंत्र आहे, जो दिवसभरामध्ये आपण कधीही म्हणू शकतो. तो मंत्र असा आहे, ओम क्लीम बृहस्पते नमहा, ओम क्लीम बृहस्पते नमहा. तर या मंत्राच्या पठणामुळे आपल्या आयुष्यामध्ये धनाची समस्या राहत नाही. हा मंत्र जो आहे तर तो स्त्री पुरुष कोणीही म्हणू शकतात. गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. यामुळे गुरुची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक समस्यासुद्धा नष्ट होणार आहेत.